रामकृष्णारी मंडळी श्रीस्वामी समर्थ आषाढी एकादशीला मोठी एकादशी महा एकादशी किंवा देवशैनी एकादशी असं म्हटलं जातं कारण या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो म्हणजे सृष्टीचे पालन करता भगवान विष्णू या काळात क्षीरसागरात आराम करतात अशी मान्यता आहे हा काळ अत्यंत पावन असला तरी देखील या काळामध्ये शुभ कार्याचे मुहूर्त नसतात म्हणजे कोणतंही शुभ कार्य या महिन्यामध्ये या चार महिन्यामध्ये केलं जात नाही तर या चार महिन्यांच्या काळात देवाची अधिकाधिक भक्ती करावी असं सांगितलं जातं त्यामुळे त्यामुळे अशा ह्या पवित्र आषाढी एकादशीच्या दिवशी आपण उपवास केला असो किंवा नसो तरी देखील या एकादशीच्या दिवशी आपण काही नियमांचं पालन अवश्य करावं यामुळे आपल्या घराला कोणतेही प्रकारचे दोष लागत नाहीत आपल्या घरावरती कोणतीही संकट येत नाहीत किंवा आपल्याला ह्या व्रताचं व्रत करणं शक्य नसेल उपवास करणं शक्य नसेल तरी देखील या नियमांचं पालन केल्याने देखील ह्या व्रताची फलश्रुती ही आपल्याला मिळत असते त्यासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी काही चुका आपण अजिबात सुरुवात करायच्या नाही तर त्या चुका कोणत्या आहेत याबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा आषाढ शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला शंकासूर दैत्याचा वध दा, वध झाला होता असं धार्मिक शास्त्रामध्ये म्हटलं आहे त्यामुळे या दिवसापासून भगवान चार महिने क्षीरसागरात निर्द्रेत जातात आणि कार्तिक शुद्ध एकादशीला जागे होतात धार्मिक मान्यतेनुसार एकादशीची अशी एक कथा आहे की एकेकाळी मृदुमान्य नावाच्या राक्षसाने भगवान शंकराची पूजा करून त्यांना प्रसन्न केले त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन शिवप्रभूंनी त्यांना मृत्यू न होण्याचा म्हणजे तुझा मृत्यू कोणत्याही देवाकडून होणार नाही परंतु एका स्त्रीच्या हातून तुझा मृहद होईल असा वर दिला या वरामुळे उन्मत्त झालेल्या मृदुमान्यने देवांवर आक्रमण केले या परिस्थितीत सर्व देव मदतीसाठी भगवान शंकरांकडे पोचले परंतु त्यांनी स्वतः त्याला वरदान दिलं असल्यामुळे त्यांना काहीही करणं शक्य नव्हतं यानंतर सर्व देव शिवप्रभूसह एका गुहेमध्ये जाऊन लपले तेथे देवांच्या श्वासातून एक देवी प्रकट झाली या देवीचं नाव एकादशी होतं तिने मृदुमान्यचा वध करून सर्व देवतांची सुटका केली त्या दिवशी भरपूर पाऊस पडला आणि देवांना स्नान घडले तसेच देव गुहेत लपून बसल्यामुळे त्यांचा उपवास देखील घडला तेव्हापासून एकादशीला उपवास करण्याची प्रथा सुरू झाली धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूसह देवी एकादशीची देखील मनोभावे पूजा केल्याने सर्व पापांतून मुक्ती मिळते एकादशीचे व्रत हे तीन दिवसीय मानले जाते म्हणजे एकादशीचा आदला दिवस दशमी एकादशी आणि एकादशीचा दुसरा दिवस द्वादशी असे तीन दिवसीय हे एकादशीचं व्रत मानले जाते त्यामुळे एकादशीचे व्रत तुम्ही करत असाल किंवा करत नसाल तरी देखील या तीन दिवसात आपल्याला नियमांचं पालन करायचं आहे तरच आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होईल एकादशीच्या आदल्या दिवसापासूनच सांगितलेल्या नियमांचं हे पालन करावं या दिवशी ब्रह्मचर्य पालन करायला हवे भाविकांनी मनावर शरीरावर ताबा मिळवायला शिकलं पाहिजे संपूर्ण दिवस मंत्र जाप करावा एकादशीचा उपवास करणार असाल तर काही जण फलहार करून उपवास करतात तर काही जण निर्जली उपवास करतात तर काही जण उपवासाचे पदार्थ म्हणजे शाबुदानाचे वरगीचे पदार्थ खाऊन उपवास करतात तर तुम्हाला जसं शक्य असेल तुम्ही त्या प्रकारे उपवास करू शकता उपवास तुम्ही करणार असाल तर दशमीच्या दिवशी देखील म्हणजे आदल्या दिवशी देखील तुम्हाला तामसिक अन्न सेवन करायचं नाही मसालेदार मांस मासे अंडी कांदा लसूण या दिवशी खायचं नाही म्हणजे मांसाहार आणि कांदा लसूणचे पदार्थ तामसिक पदार्थ या दिवशी तुम्ही मला खायचे नाहीत जे लोक उपवास करणार नाहीत त्या लोकांनी देखील एकादशीच्या दिवशी तामसिक अन्न खाऊ नये किंवा घरामध्ये मांसाहार करू नये किंवा बाहेर जाऊन देखील अशा लोकांनी मांसाहार करू नये या दिवशी उपवास केला नाही तरी चालेल परंतु या दिवशी तुम्ही चुकून देखील मांसाहार करायचा नाही इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने एकादशीचं व्रत केलं जातं जेणेकरून मन स्वच्छ आणि एकाग्र राहावे एकादशीला भात खाण्यास मनाई असल्याचं सांगितलं आहे बऱ्याच लोकांना याची माहिती आहे परंतु त्यामागील कारण काय आहे हे, हे देखील काहींना माहीत असेल काहींना माहीत नसेल तर एकादशीच्या दिवशी भात न खाण्याचं धार्मिक आणि वैज्ञानिक देखील कारण आहे पौराणिक कथेनुसार महर्षी मेधा यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचण्यासाठी शरीराचा त्याग केला त्यानंतर नंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वी गर्भात पडला असं मानलं जाते की ज्या दिवशी महर्षींचं शरीर पृथ्वीत लीन झालं होतं त्या दिवशी एकादशी होते एका तसेच महर्षी मेधाने पृथ्वीवर तांदूळ आणि बारलीच्या रूपात जन्म घेतला होता असं म्हटलं जातं तेव्हापासून तांदूळ आणि बारली त्यांचा जीव आहे असं म्हटलं जातं म्हणून एकादशीला तांदूळ खात नाहीत एकादशीला भात खाणं महर्षी मेधांचं मांस रक्त सेवन केल्यासारखं आहे असं मानलं जातं सनातन धर्माच्या परंपरा आणि श्रद्धेला वैज्ञानिक आधार देखील आहे ही पूर्वजांच्या देवी ज्ञानाची शक्ती आहे ज्यामुळे आजही ही परंपरा अचूक लागू केली जाते वैज्ञानिक दृष्टिकोनातून तांदळामध्ये पाण्याचं प्रमाण हे जास्त प्रमाणात असतं त्याचवेळी पाण्यावर चंद्राचा प्रभाव देखील अधिक असतो आणि चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे तांदूळ खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे मन विचलित व चंचल होते मनाची चंचलता उपवास करण्याच्या नियमामध्ये अडथळा आणते म्हणून एकादशीला तांदळाच्या गोष्टी किंवा तांदूळ खाणं वर्ज्य मानलं जातं तुम्ही उपवास करत नसाल तरी देखील तुम्ही तांदळाचे कोणतेही प पदार्थ एकादशीच्या दिवशी चुकून देखील खाऊ नये एकादशीच्या दिवशी व्रत करणारेच नव्हे तर घरातील सर्व सदस्यांनी देखील खोटं बोलणे किंवा चुकीचे काम करणे टाळलं पाहिजे उपासाच्या वेळी मनात राग मसर इस ईर्ष्या इत्यादी भावना असू नये या दिवशी व्यसनांना आणि वादविवादांना टाळावे एकादशीच्या दिवशी काळं वस्त्र परिधान करणे टाळावे या दिवशी तुम्ही काळे किंवा निळ्या रंगाचे कपडे चुकून देखील परिधान करू नये या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे अत्यंत शुभ मानलं जातं कारण की भगवान विष्णूंना भगवान श्रीहरी विठ्ठलांना पिवळा रंग हा अतिप्रिय आहे त्यासाठी पिवळ्या रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता आता तुम्ही म्हणाल की माऊली देखील सावळा आहे त्यांचा रंग देखील काळा आहे मग काळे वस्त्र परिधान करणे अशुभ का मानलं जातं पण हिंदू धर्मशास्त्रामध्ये कोणत्याही शुभ कार्यामध्ये काळ्या रंगाचा वापर करणं हे वर्ज मानलं जातं कारण की काळ्या रंगामध्ये अधिक प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असते आणि काळा रंग जी वातावरणातील नकारात्मकता आहे ती अधिक अधिक शोषून घेतो त्यामुळे धार्मिक कार्यामध्ये काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जात नाही त्यासाठी तुम्ही कोणत्याही पूजेमध्ये किंवा एखादा एकादशी सारख्या पवित्र दिवशी तुम्ही काळ्या रंगाचं वस्त्र चुकून देखील परिधान करू नये एकादशीच्या दिवशी तुम्ही पूजेमध्ये भगवान श्रीहरींना जो काही नैवेद्य दाखवणार आहात तर त्या नैवेद्यावरती तुळशीपत्र हे अवश्य ठेवावं कारण की तुळशीपत्राशिवाय भगवान श्रीहरी भगवान श्री विष्णू हे नैवेद्य ग्रहण करत नाही त्यामुळे तुमचा नैवेद्य अपूर्ण राहू शकतो त्यासाठी नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवूनच तुम्ही तो नैवेद्य दाखवावा एकादशीच्या दिवशी नखे कापणे किंवा केस कापणे देखील टाळावे या दिवशी अशी कार्य करू नये एकादशीच्या दिवशी कोणाशीही वाईट वागू नये कोणाचाही वाईट विचार करू नये या दिवशी केवळ भक्तीत लीन राहावे भगवान विष्णूंची कथा ऐकावी आणि त्यांच्या मंत्राचा जप करावा हिंदू धर्मामध्ये प्रत्येक घरामध्ये तुळस असणं अत्यंत शुभ मानलं जातं तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा वास असतो पण एकादशीला माता लक्ष्मी देखील निर्जला व्रत करत असते त्यामुळे देवशाही एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करणे टाळावे या तुळस भगवान विष्णूंची प्रिय असल्याने तिला हरिप्रिया असं देखील म्हटलं जातं त्यामुळे माता लक्ष्मी ही तुळशीची पूजा करते एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं चुकून देखील तोडू नये तुम्हाला पाने तोडायची असतील तर तुम्ही आदल्या दिवशी पानं तोडून ठेवावीत परंतु या दिवशी आपल्याला तुळशीची पानं तोडायची नाहीत तुम्हाला तर आदल्या दिवशी जर तुम्हाला माहिती नसेल किंवा लक्षात नसेल तर एकादशीच्या दिवशी जी पाने तुळशीखाली गळून पडलेली असतात तर ती पाने तुम्ही गोळा करून घ्यायची आहेत स्वच्छ धुवून ती तुम्ही भगवा अर्पण केली तरी देखील चालेल स्वच्छता दररोज आवश्यक असली तरी देखील देवशेनी एकादशीच्या दिवशी तुळशी भोवती घाण नये याशिवाय तुळशी भोवती चप्पल व शूज ठेवणं देखील टाळावं असं केल्याने माता लक्ष्मी क्रोधित होते तुळशीला अत्यंत पवित्र मानलं जातं त्यामुळे देवशैनी एकादशीच्या दिवशी तुळशीला अस्वच्छ घाणरड्या हाताने चुकून देखील स्पर्श करू नये असे केल्याने भगवान विष्णू हे क्रोधित होतात एकादशीच्या दिवशी विडा खाणं देखील वर्जित मानलं गेलं आहे त्यामुळे या दिवशी विडा चुकून देखील खाऊ नये विड्याचं पान या दिवशी खाऊ नये आषाढी एकादशी झाल्यानंतर चातुर्मा सुरू होतो त्यामुळे शुभ कार्य वर्ज्य केलं जातं त्यासाठी विवाह किंवा इतर कोणतंही शुभ कार्य करू नये तर अशा काही नियमांचं पालन करून आषाढी एकादशीचा उपवास करावा किंवा उपवास केला नाही तरी देखील या दिवशी या का काही नियमांचं पालन अवश्य करावं त्यामुळे भगवंत श्रीहरीची कृपा तुमच्यावर अशीच अखंड राहील तुमच्या घराला कोणतेही दोष लागणार नाहीत याशिवाय तुमच्या घरावरती कोणतंही संकट येणार नाही चला भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओ सोबत कृष्ण हरी